भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांना भीमसैनिक मतदान करणार का? 3 वर्षांपासून पाठपुरावा करूनही वाई नगरपालिका शाळा क्रमांक 1 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील यांचे नाव देण्याची मकरंद पाटील यांची स्वार्थी भूमिका. महाबळेश्वर, लोणंद, खंडाळा, वाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक वास्तव्यास आहेत. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये आंबेडकरवादी समाज व भीमसैनिक यांनी मोठ्या प्रमाणात आमदार मकरंद पाटील यांना साथ दिली आहे. भीमसैनिक शक्यतो इतर पक्षांना मतदान करत नाहीत, मात्र आजवर दिलेली साथ मकरंद पाटील विसरले. या मतदारसंघातील पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळा या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे स्मारक उभारण्यात आले आहेत. पण वाई तालुक्यामध्ये पुतळा सोडाच कुठल्याही वास्तूला बाबासाहेबांचं नाव नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आजवर 3 वेळा मकरंद पाटील या मतदारसंघातून आमदार झाले आहेत, मात्र आज अखेर त्यांच्या कोणत्याही प्रसिद्ध जाहीरनाम्यामध्ये त्यांनी कुठेही बाबासाहेबांचे नाव अथवा स्मारकाचा उल्लेख केलेला नाही. गेल्या जवळपास 20 वर्षांपासून वाई नगरपालिका आमदार मकरंद पाटील यांच्या ताब्यात आहे. असे असताना सुद्धा वाई तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकही वास्तू किंवा स्मारक उभारण्यात आलेले नाही किंवा कोणत्याही संस्थेला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. याउलट अनेक वास्तूंना लक्ष्मण तात्या पाटील यांची नावे देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह, वाई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन कार्यालय यासारख्या प्रमुख वास्तूंना लक्ष्मण तात्यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास आमदार मकरंद पाटील असमर्थ ठरले आहेत. याचा विचार समाजाबरोबरच त्यांची हुजरेगिरी करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांनी करावा. दलित वस्त्यांमध्ये मकरंद पाटील आल्यानंतर त्यांच्यासाठी चादरी उचलणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी आपल्या बापाच्या नावाचा अवश्य विचार करावा. दुटप्पी भूमिका ठेवणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांना धडा शिकवावा. निवडणुकीसाठी तुमच्या दारात येऊन मटण दारू देऊन तुमच्या पिढ्या बर्बाद केल्या जात आहेत. दारू मटण पाहिजे का आपल्या बापाचे नाव हे ठरवण्याची आज वेळ येऊन ठेपली आहे. दलाली करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागून आपला स्वाभिमान विकायचा की आपल्या बापाच्या नावाचा बदला घ्यायचा हे ठरवण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. तालुक्यात बाबासाहेबांचा पुतळा तर सोडाच, पण एका शाळेलाही नाव देण्याची मानसिकता या आमदार म्हणवला जाणाऱ्या व्यक्तीची नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामुळे चळवळीतील सच्च्या भीमसैनिकांचे रक्त खवळले नाही तर नवलच. रस्ते, गटार, वीज या पलीकडे आपला बाप आपला स्वाभिमान असावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे. विरोधात मतदान करा, कोणालाही करा, पण मकरंद पाटील यांच्याच विरोधात मतदान करा. सोबत ही पोस्ट व्हायरल झाल्यावर आमदार एक बातमीही व्हायरल करतील की निवडणूक झाल्यानंतर शाळेला मी बाबासाहेबांचं नाव देईन. त्या बातम्याही तुमच्यापर्यंत त्यांचे चमचे पोहोचवतील. मात्र गेल्या 20 वर्षात जे झाले नाही ते या निवडणुकीनंतर काय होणार, त्यामुळे अशा भूलतापांना बळी पडू नका आणि बेईमान आमदारावर विश्वास ठेवू नका. एकदा निर्णय घ्याच आणि बाबासाहेबांचा द्वेष करणाऱ्या आमदाराला भीमसैनिकांची ताकद दाखवून द्या आणि धडा शिकवा. तुमचाच सच्चा भीमसैनिक.